यावली शहीदमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा आज पार पडला. अमरावतीच्या यावली शहीदमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती महोत्सव साजरा करण्यात आला. तुकडोजी महाराजांच्या जन्मोत्सवाला विदेशासह राज्यातील हजारो गुरुदेव भक्तांनी यावली शहीद गावात उपस्थिती होती. पहाटे 5:30 ब्रह्ममुहूर्तावर जन्मोत्सव सोहळा सुरू झाला. ग्रामजयंती महोत्सवाच्या निमित्ताने यावली शहीद गावात 8 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जन्मोत्सव सोहळ्यानंतर यावली शहीद गावातून पालखी पदयात्रा सुद्धा काढण्यात आली. राष्ट्रसंत म्हणजे सर्व धर्म समभावाचं एक प्रतीक होतं. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशी का मंदिर आहे मारा. आपण आज बघितलं की अमेरिकेहून व्ही लेरिस आणि त्यांची सगळी सहकारी मंडळी या ठिकाणी आले. याचा अर्थ असा आहे की राष्ट्रसंतांचा हा संदेश फक्त भारतात नव्हे तर भारतापासून दूर सत्ता समुद्रापलीकडे अमेरिकेपर्यंत आणि विविध देशांपर्यंत पोहोचला. हाच खरं म्हणजे एक राष्ट्रसंतांचा चमत्कार आहे. महाराज म्हणतात की माझी शब्द की खैरात हूं, सब शब्द मेरे पास आहे. मुर्दे जगादू शब्द से होता अशुभ का रास आहे. मैं न किसे पहचानता, मुंह देख के नहीं बोलता, सत्या असत्या देख कर बात अपनी खोलता. त्यांच्या शब्दाची जादू आहे आणि त्या शब्दांच्या प्रभावानं समाजाचं प्रबोधन, समाजात बदल हा नक्कीच होईल. हाच ग्रामगीतेचा खरा अर्थ असेल. ही ग्रामजयंती साजरी होत असताना, इथं उपस्थित होत असताना अतिशय आनंद वाटला, कारण राष्ट्रसंतांचे विचारच एक मानवता धर्मवादी आहेत आणि संपूर्ण जगात त्यांचे विचार आज पेरले गेलेले आहेत. मी यानिमित्तानं हेच अपेक्षा व्यक्त करील की जे राष्ट्रसंतांचे विचार आहेत, एक संघ राष्ट्र, सर्व जाती धर्म एक, सर्व धर्म समभाव, हे जे काही विचार आहेत, हे विचार त्याचे त्यांचे असेच सदोदित प्रचारित प्रसारित व्हावेत की जेणेकरून आज त्या विचाराची गरज आहे. ते विचार हे सर्वसामान्य लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर